वैजापूर तालुक्यातील कृषी मंडळामध्ये बहुतांश भागामध्ये सुरुवातीस पावसाचे प्रमाण कमी असल्याने तालुक्यातील शेतकरी वर्गाने कमी पाण्याच्या पिकांची पेरणी मोठ्या प्रमाणामध्ये केली आहे. यंदा बाजारामध्ये मका, कापूस, सोयाबीन या पिकांसह सर्वच भुसार मालालाही चांगला भाव असल्याने शेतकऱ्यांची संभ्रमावस्था झाल्याचे चित्र तालुक्यामध्ये दिसत आहे. असे असले तरी शेतकऱ्यांचा कल कापूस, मका या रोग पिकांशिवाय सोयाबीनकडेही आहे, त्यामुळे यावर्षी खरीप हंगामात मकाच्या क्षेत्रात किंचित घट होऊन कपाशी आणि सोयाबीनचे क्षेत्र वाढणार असल्याची माहिती कृषी अधिकाऱ्यांनी दिली आहे. आठवड्यात जर पाऊस पडला तर बहुतेक पेरण्या उरकून जातील, कारण शेतकरी आता पावसाच्याच प्रतीक्षेत आहेत. पेरण्या उरकायला वेळ लागणार नाही, फक्त थोडीफार पावसाची गरज आहे आणि ज्या ठिकाणी पेरण्या झालेल्या आहेत त्यांनाही त्या पिकासाठी पाण्याची गरज आहे. तर खताचं आणि खताचा आपल्याकडं लागेल तेवढा स्टॉक आहे, बेसल डोस देण्यासाठी उपलब्ध आहे. खतामध्ये फक्त जी संयुक्त खत आहे 10, 20, 22, 32, 16 याच थोडं कमतरता आहे, कारण त्याचा पुरवठाच कमी आहे. पण त्या तशी काय याची गरज नाही आहे. आपल्याकडं जी अन्नद्रव्य NPK नत्र सुरत पालाशी इतर सरळ खतातून देता येऊ शकतात आणि ज्या संयुक्त खताची ज्या किमती आहे त्यापेक्षा ती स्वस्त पडतात. शेतकऱ्यांना आम्ही आवाहन पण केलेलं आहे, प्रत्येक दुकानात तसे चार्ट लावलेले आहेत, आपल्याला संयुक्त खते कशी बनवता येतात. सरळ खतापासून युरिया, सुपर फॉस्फेट आणि म्युरेट ऑफ पोटॅश हे वापरून बनवता येतात आणि ती स्वस्तही खूप पडतात आणि वापरण्याला सोयीची असतात.